नमस्कार, आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। कृष्णा नदी पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत असून औदुंबर येथील दत्त मंदिरामध्ये पाणी शिरले आहे, तर नागठाण्याचा बंधारा देखील पाण्याखाली गेला आहे। कृष्णा नदी पाणी पातळीत झपाट्याने होत असलेली वाढ पाहता नदी काठावरील नागरिकांमध्ये महापुराबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। कोयना धरण पांडव क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदी पाणीपात्रामध्ये झपाट्याने वाढ होत असून श्री क्षेत्र औदुंबर येथील श्री दत्त मंदिरामध्ये रविवारी सकाळी पाण्याने प्रवेश केला। त्याचबरोबर भिलवडी येथील कृष्णा घाटासमोरील दोन्ही मंदिरे पाण्याखाली गेली असून नागठाणे येथील बंधाराही शनिवारी रात्री पाण्याखाली गेला आहे। पाणी पातळीत होणारी वाढ पाहता श्री दत्त देवस्थान सुधार समितीने श्रीची मूर्ती जुने मंदिर देवघरात ठेवली असून श्रीच्या सर्व धार्मिक विधी तेथेच करण्यात येणार आहेत अशी माहिती देवस्थान सुधार समितीच्या वतीने देण्यात आली आहे। धरणामध्ये पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे तेथील विसर्ग वाढलेला आहे, त्यामुळे कृष्णा नदीच्या पात्रामध्ये पाण्याच्या पात्रामध्ये झपाट्याने वाढ होत आहे आणि आज दत्त मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे आणि दत्ताची मूर्ती वरील देवघरामध्ये ठेवली आहे। तरी भाविकांनी मंदिर बंदच आहे, कोणी येऊ नये आणि नदीकाठच्या भागातील लोकांनी सतर्क राहावे, जागरूक राहून आपापली काळजी घ्यावी आणि आपत्ती व्यवस्थापन दत्त मंदिरातील मंडळ यांचं सहकार्य राहणार आहे। तरी नागरिकांनी सतर्क राहावे, काळजी घ्यावी ही विनंती। औदुंबरमधील कृष्णा नदीची पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे औदुंबरमधील श्रीची मूर्ती गाभाऱ्यात पाणी गेल्यामुळे वरती मंदिरामध्ये देवघरामध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि इथून पुढे श्रीची पूजा अर्चा व्यवस्थित आणि पारंपरिक पद्धतीने होईल।